विधानसभा के शीत सत्र के चौथे दिन दिशा सालियान का मुद्दा सदन में गरमाया, जिसको लेकर दोनों ही पक्षों में वाद विवाद उत्पन्न हुआ। दिशा सालियांच्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की परत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिलांवरती अन्याय होताना आपल्याला दिसतोय। खरं तर हा विषय सभागृहामध्ये आल्यानंतर जर हे स्वच्छ असतील तर ह्यांनी पूर्णतः पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी जेव्हा सांगितल्यानंतर त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता। हे एयू कोण आहेत, जर हे स्वच्छ असतील त्यांनी घाबरायचं काही कारण नव्हतं। त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे की हो तुम्ही ह्या प्रकरणाची SID ची चौकशी करा, पण तसं होताना आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये। दिशा सालियांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा दाबण्यात आला, त्याच्यानंतर तिच्या सगळ्या तिचं जे रजिस्टर होतं तिच्या घराच्या इथलं ते देखील दाबण्यामध्ये आलेलं आहे। आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण मुंबई पोलिसांनी तपासलेलं आहे। मुंबई पोलिसांनी तपासण्याचं काय कारण होतं आणि त्यामुळे हे मुंबई पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे, आमचं मत आहे स्पष्ट की हे मागच्या सरकारच्या दबावामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे SID च्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे। आणि हे सरकार महिलांना न्याय देणार आहे, त्यामुळे आम्हाला निश्चित विश्वास आहे। एक लक्षात घ्या, तुम्हाला हा टेक्निकल विषयच कळला नाही आहे। CBI ने स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की दिशा सालियांची केस परत ऐका, कारण का तुम्ही तेच दाखवताय परत परत, म्हणून तुम्हाला विनंती करतोय। दिशा सालियांची केस ही मुंबई पोलीस चौकशी करत होती, सुशांत सिंग राजपूतची मृत्यूची चौकशी CBI करत होती। दिशा सालियांची केस CBI कडे नव्हती हे स्वतः CBI ने स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांना पाठवलेलं ITI मध्ये पण उत्तर दिलेलं आहे। या दोन्ही केसमध्ये तुम्ही फरक समजा। दिशा सालियांची केस मुंबई पोलिसांकडे होती, सुशांत सिंगची केस CBI कडे होती, मग CBI ह्याच्याबद्दल उत्तर कसं देऊ शकतं? केंद्राचा काय विषय झाला? तेव्हाचं जे तत्कालीन सरकार होतं ज्यांच्या अंडर मुंबई पोलीस होती त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना। जे आमच्या ताईंनी इथे उल्लेख केला, अहो दिशा सालियान काय भारतीय जनता पक्षाची होती का? नाही, ती महाराष्ट्रातली एक मुलगी होती। मग तिच्या संरक्षणासाठी अस्मितेसाठी पूर्ण सभागृह का उभं राहत नाहीये? हे AU कोण आहे नेमका? सभागृहामध्ये बसलेला कोण आहे का? आम्हाला विचारायचं आहे ना। मग का गप्प बसाल? फक्त भारतीय जनता पक्षाला महिलांच्या संरक्षणाचं पडलं आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे सेनेला पडलं नाही आहे का? ह्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना। मग हा विषय महत्वाचा नाही? महिलांची सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची नाही हे त्यांना म्हणायचं आहे का? एक लक्षात घ्या, ते राहुल शेवाळे बघून घेतील। तुम्ही दिशा सालियांचं बोला ना, तुम्ही दिल्लीचं तिकीट मी काढून देतो, दिल्लीला जा, राहुलजींना विचारा तो विषय। दिशा सालियान त्या मुलीवर अन्याय व्हावा म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय का? नाही विचारायला पाहिजे असं माझं मत आहे। आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे महिलेला सन्मान महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे पूर्ण सभागृहाने। खरं म्हटलं तसं गोगावले साहेबांनी सांगितलं, पूर्ण सभागृहाने एकमुखी मागणी ही करायला हवी असे आमचं म्हणणं आहे। का गप्प बसताय, का पळताय त्याच्यातून?